घुळगंगा साखर कारखान्यातील गैरव्यवहार, भ्रष्टाचार तसेच अहवालातील त्रुटी, विनापरवाना जमीन हस्तांतर आदी प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून 18 डिसेंबरला उपोषणाला बसलेले क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी अखेर आज आमदार पाचरणे यांच्या हस्ते नारळ पाणी घेत 10व्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले आहे. आमदार पाचरणे व त्यांच्या शिष्टमंडळाने सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेत कारखान्याच्या गैरव्यवहाराबाबत चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. यावर सुभाष देशमुख यांनी पटवर्धन समितीची नेमणूक करत तत्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले होते. राज्य लेखा समिती की तातडीनं याची चौकशी करेल आणि त्यासाठी स्वतंत्र विभाग नेमलेला आहे आणि आतापर्यंत काही सहकारी संस्थांच्या आतापर्यंत ज्या चौकशा झाल्या की ज्यामधून काही निष्पन्न होत नव्हतं त्यामधून सुद्धा निश्चितपणानं चांगल्या चौकशा झाल्यात आणि त्याची शिफारस झालेली आहे. मला असं वाटतं की घोडगंगा कारखान्याची अशा पद्धतीची चौकशी होणं अपेक्षित होतं आणि ती चौकशी आता लागलेली आहे. याची कार्यवाही लवकर सुरू होईल आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा उपोषण संपलं म्हणून आम्ही सगळेजण शांत बसणार नाही. अनेक गोष्टी ज्या भ्रष्टाचारी आहेत, अनियमितता आहेत आणि व्यक्तिगत स्वरूपाचे लाभ घेतलेले आहेत या संदर्भामध्ये त्याची चौकशी होईल. मागण्या मान्य होताच पाचंगे यांनी आज आपले उपोषण मागे घेतले. यावेळी धर्मेंद्र खांडरे, दादा पाटील फराटे, राजेंद्र गदादे, आबासाहेब सोनवणे, काकासाहेब खळदकर, एकनाथ शेलार, दिलीप हिंगे, राहुल पवार, कैलासराव सोनवणे आदी उपस्थित होते.